PFMS मध्ये वेंडर ऍड कसे करावेत? PFMS प्रणाली दुकानदाराचे बँक खाते ऍड करणे याबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. सदर प्रोसेस ही डाटा ऑपरेटर लॉग इन वरून आपल्याला करावी लागणार आहे. शाळेच्या मुख्य लॉग इन वरून सदर प्रोसेस करायची नाही. शाळेच्या मुख्य लॉग इन वरून आपण डाटा ऑपरेटर आणि डाटा अप्रूव्हर असे दोन आयडी क्रिएट केलेले आहेत. त्यामधील डाटा ऑपरेटर या लॉग इनचा वेंडर निर्माण करण्यासाठी किंवा आपल्या दुकानदाराचे खाते ऍड करण्यासाठी या ठिकाणी उपयोग होणार आहे. आपलं ब्राउझर ओपन करून त्या ठिकाणी आपल्याला pfms.nic.in ही वेबसाईट सर्च करायची आणि या ठिकाणी लॉग इन मधून लॉग इनला क्लिक करून आपलं जे डाटा ऑपरेटरचं युजर आय डी आहे तो युजर आय डी या ठिकाणी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. आता आपण मुख्य शाळेच्या लॉगिनला लॉग इन केलेलं नाही आहे, या ठिकाणी आपण डाटा ऑपरेटरच्या लॉगिनला लॉग इन केलेलं आहे किंवा डाटा ऑपरेटरच्या आय डीनं लॉग इन केलेलं आहे. या ठिकाणी पाहता याच्यामध्ये जो पाथ आहे तो या ठिकाणी मास्टर्स पाहायचा आहे. आता हे मास्टर्स आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या की डाटा ऑपरेटरचं आहे. या ठिकाणी मास्टर्स, बेनिफिशरी मॅनेजमेंट आणि वेंडर्स. आता वेंडर्समध्ये मॅनेज आणि ॲड न्यू. आता वेंडर्स नंतर ॲड न्यूला क्लिक करायचं आहे. आता ॲड न्यूला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं वेंडरची माहिती या ठिकाणी भरायची. तुमचं वेंडर टाईप कसं आहे, पर्सनल आहे, कमर्शियल आहे, इंडस्ट्रीयल आहे किंवा स्मॉल बिझनेस आहे, फायनान्स, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे किंवा एन जी ओ आहे, कशा प्रकारे आहे ते तुम्ही या ठिकाणी घ्यायचं आहे. नंतर त्या ठिकाणी त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. नाव पहा, नाव लिहिल्यानंतर जी एस टी नंबर असेल तर जी एस टी नंबर लिहायचा आहे. जी एस टी नंबर हा 75 कॅरेक्टरचा असतो. त्यानंतर या ठिकाणी पॅन नंबर टाकायचा आहे. नंतर टीन नंबर, टॅन नंबर असतील तर टाकू शकता. नंतर तुम्ही या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा, ॲड्रेस हा कंपल्सरी आहे. अशा प्रकारे वेंडरची सर्व माहिती या ठिकाणी पूर्ण भरायची. जी आपल्याला कंपल्सरी आहे ती भरली तर चालेल किंवा तुमच्याकडे जी सर्व असेल ती भरू शकता. त्यानंतर या ठिकाणी बँक डिटेल भरायचे. या ठिकाणी सिलेक्ट बँक करायचं आहे आणि त्या बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं. बँकेचं नाव सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अकाउंट नंबर अचूक टाकायचा आहे आणि ॲड बँक डिटेल्सला क्लिक करायचं आहे. ॲड बँक डिटेल केल्यानंतर या ठिकाणी आपल्या बँकेचं नाव येत आहे, अकाउंट नंबर आपण भरला आहे, स्टेटस आहे ॲक्टिव्ह. तुम्हाला जर ही डिलीट करायचं असेल तर या ठिकाणी डिलीट करू शकता तुम्ही. आणि व्हर्च्युअल अकाउंट या ठिकाणी फॉल्स दाखवते, याला आपण सेव्ह करायचं आहे. आपण सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर वेंडर बेनिफिशरी ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज येतो आणि नंतर प्लीज नोट द युनिक कोड फॉर रजिस्टर्ड वेंडर फॉर फ्युचर यूज. म्हणजे भविष्याच्या यूजसाठी हा वेंडर कोड आहे तो आपण लिहून ठेवायचा आहे, तो आपल्या नंतर कामाला येणार आहे. आपण भरलेला वेंडर आपल्याला जर पाहायचा असेल की डिटेल काय आहे तर पुन्हा मास्टर्समध्ये जायचं आहे. मास्टर्समध्ये वेंडर्स, वेंडर्समध्ये या ठिकाणी मॅनेजला क्लिक करायचं आहे आणि मॅनेजला क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण या ठिकाणी डाटा दिसत आहे. आता या नावावरती जर आपण क्लिक केलं तर पूर्ण या ठिकाणी वेंडरची डिटेल या ठिकाणी दिसत आहे. सध्या जे बँक डिटेल्स आहे ते पेंडिंग आहे, ते बँकेने ॲक्टिव्ह केल्यानंतर ते ॲक्टिव्ह होईल. अशा प्रकारे आपण आपले वेंडर PFMS प्रणालीमध्ये ॲड करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आपला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओला शेअर करा.